नमस्कार, मी विजया वामन। भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची 195 जणांची यादी जाहीर झाली, परंतु त्यातील एकही नाव जे आहे ते महाराष्ट्रातील नाही। तेव्हा समजलं होतं की महायुतीत काहीतरी नक्कीच घोळ आहे। आता शिंदेंसह अजितदादांनाही असं वाटलं असणार, कुठून आलो आपण या महायुतीत, आधी होतं ते बरंच होतं की, परंतु आता नाईलाज। शिंदेंसह दादांना भाजपचं चक्रव्यूह भेदणं कठीण जाणार आहे। त्यातल्या त्यात अजित पवारांची तर अधिकच गोची झाली आहे। जेमतेम 4 जागा बदरी पडणार, परंतु त्यातही पंक्तीला डुक्कर घुसावं तशी परिस्थिती ओढावली आहे। जागा एक, दावेदार अनेक झालेत। अशा परिस्थितीत अजितदादांना विरोधक तर सोडाच, महायुतीमधील मित्रपक्षांचाच धोका अधिक वाढू लागला। अजित पवारांना मिळणाऱ्या संभाव्य जागांवर कोण कोण कुंडली मारून बसलाय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नेमकं घडलंय का? सर्वात आधी दादांनी छातीठोकपणे चॅलेंज केलेलं मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंना पुन्हा निवडूनच कसे येतात ते बघतो अशी खुली धमकी दिली होती। आता या मतदारसंघावर अजितदादांनी दावा केला, परंतु महायुतीमधीलच भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांकडून दादांना या ठिकाणी दगा होण्याची शक्यता अधिक आहे। या मतदारसंघातून सलग 3 वेळा शिवाजीराव आढळराव पाटील जिंकून आल्यानं पुन्हा जिंकण्यास अडचण नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद खूपच कमी झाली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाकडून जोर धरू लागली आहे। सुरुवातीला आढळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करून मग निवडणूक लढवणार असं म्हटलं जात होतं, परंतु नंतर स्वतः आढळराव पाटील यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला। दुसरीकडे भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत। याबाबत त्यांनी वारंवार आपली इच्छा सुद्धा बोलून दाखवली आहे, त्यामुळे या ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवाराला भाजप व शिवसेना हे मित्रपक्ष किती मतदान करणार किंवा किती मदत करणार यावरही प्रश्न निर्माण होतोच की। पुढचा लोकसभा मतदारसंघ सातारा। सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास या ठिकाणी शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत। 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 6 महिन्यात उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यानंतर ही जागा रिक्त होऊन पोटनिवडणूक झाली होती। आता अजित पवार गटाकडून सातारा लोकसभेबाबत आग्रह धरला जातोय। ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचीही चर्चा आहे। हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास माजी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील आणि वाईचे आत्ताचे आमदार मकरंद जाधव पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। आता साताऱ्यात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली तर राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन होऊ शकतं। मग अशावेळी कोरेगाव, पाटण, साताऱ्यातून अजित पवारांना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गटाचं बळ मिळणार का हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना लोकसभा लढविण्याची इच्छा आहे का या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी प्रत्येकाची इच्छा असते त्याला मी काही अपवाद नाही असं म्हटलं होतं। भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनीही एका पत्रकार परिषदेत साताऱ्यात भाजपचाच उमेदवार असेल असं म्हटलं होतं। युतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिला असल्यानं पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारीचे संकेत दिलेत, त्यामुळे याही मतदारसंघात अजित पवारांना मित्रपक्षांची साथ मिळणार का असा प्रश्न निर्माण होतोय। आता रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास या ठिकाणी खुद्द राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि स्टँडिंग खासदार सुनील तटकर भाजपकडून धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीची जाहीर मागणी करण्यात आली आहे। तर भाजपा पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानेही रायगडच्या जागेवर हक्क सांगितला, त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमधील बेबनाव समोर आला। नुकतीच रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रायगडची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे भरत गोगावले यांचे बंधू देखील या ठिकाणाहून उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा समोर आली। आता अजित पवारांसाठी अत्यंत महत्वाचा असा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती। बारामती लोकसभेची जागा अजित पवारांना मिळणार हे जरी स्पष्ट झालं असलं आणि या ठिकाणी भाजप किंवा शिवसेनेनं दावा केला नसला तरी महायुतीमधूनच काही नेते बारामतीत अजित पवारांचा गेम करण्यासाठी कटकारस्थान करण्याची शक्यता। गोपीचंद पडळकरांसारखे नेते बारामतीत बहुसंख्येनं असलेल्या धनगर समाजाची ताकद अजित पवारांच्या पाठीशी उभे करतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। गोपीचंद पडळकर
आणि अजित पवार यांनी अनेकदा एकमेकांवरती खालच्या पातळीवरती टीका केली आहे, त्यामुळे बारामतीत कुरघोडीचं राजकारण होणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही। अशा प्रकारे अजित पवार यांना मिळू शकणाऱ्या चारही लोकसभा मतदारसंघात त्यांना विरोधकांपेक्षा मित्रपक्षांकडूनच अधिक धोका निर्माण झालेला आहे। आणि उरले ते म्हणजे या मतदारसंघामध्ये शरद पवार त्यांचीही ताकद लावणारच आहे, त्यामुळे अजित पवारांना जेमतेम एक तरी खासदार निवडून आणता येईल का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।